रोहित पवार आता आपल्या बरोबर फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत. रोहित जी, साम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. आपल्याला तर माहिती आहे पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे. MPSC ची परीक्षा ही पुढे ढकलली गेली, त्यामुळे तुमची प्रतिक्रिया काय आहे ती जाणून घेणं फार महत्वाचं आहे. एक तर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागे कारण एकच होतं की कोरोनाच्या या अडचणीमुळे मुलांना कुठला त्रास होऊ नये, काळजीपोटी करत ही परीक्षा पुढे ढकलली. पण तरी सुद्धा अनेक मुलं वेगळ्या वेगळ्या गावातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी पुण्याने तर ज्या ज्या सेंटरला ते आलेले आहेत. व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं की आता आपण कुठेतरी कोरोनाचे निर्बंध जे घातलेत ते योग्य पद्धतीने मुलं पाळतील, एक्झाम ही होणं अतिशय महत्वाचं आहे, या बाबतीत सरकार सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा करतो. रोहितजी, एक फक्त पुन्हा याला जोडून एक प्रश्न विचारतो. बरोबर आहे, कोरोनाची वाढता सगळा आपण प्रादुर्भाव लक्षात घेतला तर हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण विद्यार्थी जसं म्हणतात, एक तर मुळामध्ये मुद्दा असा आहे की या वर्षभरामध्ये 4 वेळा या परीक्षा वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक कारण मराठा आरक्षणाचं सुद्धा राहिलेलं आहे. आता कोरोनाचं कारण जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला माहिती आहे की अगदी मंत्र्यांचे लग्न, मंत्र्यांच्या घरची लग्न असू देत, काही कार्यक्रम असू देत, तुमची आंदोलनं असू देत, विरोधी पक्षांची आंदोलनं असू देत, तिकडे आपण बघितलं आहे की राठोड यांनी तिकडे जे काही शक्तीप्रदर्शन केलं, आज विद्यार्थी हे सगळं बघतोय. आणि जो विद्यार्थी या परीक्षेला बसलेला आहे, आज प्रत्येकाच्या घरची परिस्थिती ही वेगळी आहे. आणि प्रश्न पुन्हा त्यातून असा आहे, 14 मार्चला परीक्षा आहे, 3 दिवस तुम्ही आधी विद्यार्थ्यांना सांगताय पैसे पदरमोड खर्च करून ते आपल्या पुण्यामध्ये येत आहेत परीक्षेसाठी, आणि आल्यावर त्यांना कळत आहे की परीक्षा रद्द झाली आहे. हॅलो रोहितजी, माझा कळलं तुम्हाला माझा मुद्दा? मला कळलं, फक्त कधी कधी जेव्हा लोकांना तुम्ही फोनवर बोलवता बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी दिली पाहिजे. कोरोनाची सुरुवात झाली होती जेव्हा त्या ठिकाणी MPSC ची परीक्षा घेण्यात होता, मीच त्या ठिकाणी विनंती केली होती आणि माझ्यासारख्या अनेक आमदारांनी विनंती केली होती, अनेक मुलांचे त्यांच्या आई वडिलांचे फोन आले होते की परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. पण ही सुरुवातीची गोष्ट आहे. आता व्यक्तिगत तुम्ही मला त्या ठिकाणी विचारलं तर माझं सुद्धा मत आहे की आता कुठेतरी कोरोनावर आपल्याला मात ही करावी लागेल आणि अशा ह्याच्यामध्ये एक्झाम असू द्या, नाहीतर दैनंदिन जीवन असू द्या, व्यवहार असू द्या, याबाबतीत स्वतः काळजी घेऊन त्या ठिकाणी या सर्व गोष्टी व्हायला पाहिजेल असं माझं व्यक्तिगत मत आहे. हे माझं व्यक्तिगत मत म्हणजे सरकारचं मत असं नाही, पण तरी सुद्धा या मुलांसाठी, कारण या मुलांबरोबर अनेक वेळा मी स्वतः चर्चेत असतो, संपर्कात असतो, अशा परिस्थितीमध्ये या मुलांसाठी सरकारबरोबर कोऑर्डिनेट करून योग्य असा निर्णय लवकरात लवकर कसा घेतला जाईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल. तुमचं आता काही बोलणं झालंय कोणाशी? प्रयत्न चालू आहे. धन्यवाद सर. रोहितजी धन्यवाद, आपण साम टीव्हीशी बोलल्याबद्दल.